शंखनाद झालेला आहे आणि दोन्हीकडच्या सेना आता रणमैदानाकडे कूच करताना पाहायला मिळतात. आणि अशातच शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क इथं आरएसएसचं पथसंचलन सुरू आहे. दसऱ्याच्या निमित्तानं पथसंचलन सुरू असल्याचं पाहायला मिळालंय. सेना भवनासमोर शिवाजी पार्कवर आरएसएसचं पथसंचलन सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा दोन गटात विभागला गेलेला आहे, मात्र दुसरीकडे आरएसएसचा विजयादशमी सोहळा सुरू आहे. सेना भवनासमोर आरएसएसचं पथसंचलन पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे पथसंचलनाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. नागपूरसारखंच पथसंचलन शिवाजी पार्कवरही पाहायला मिळते. सेना भवनासमोर शिवाजी पार्कवर आरएसएसचं हे पथसंचलन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत पथसंचलनाला सुरुवात झाली आहे. विजयादशमीच्या सोहळ्याला आरएसएसलाही एक वेगळं महत्त्व आहे. दोन ठिकाणची पथसंचलनं आपण पाहतोय. एकीकडे नागपूरमध्ये सुरू असलेलं पथसंचलन आणि दुसरीकडे दादरमधलं पथसंचलन आपण पाहतोय. सांघिक व्यायाम योग विभाग छत्रपतींचा विचार म्हणजे